नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी आज आहे दर्श पौष मौनी अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते तसं तर ही आजची अमावस्या असू द्या किंवा येणारी कोणतीही अमावस्या असू द्या त्या प्रत्येक अमावस्याला आपण काही विशेष उपाय करू शकतो आणि ही विशेष उपाय केल्याने हे सोपे उपाय केल्याने आपले भाग्य बदलते आपल्या जीवनातल्या अडचणी संपतात आपल्याला मार्ग मिळतो समोर आलेले प्रश्न दूर होतात समोर आलेल्या अडचणी दूर होतात सर्व विघ्न टळतात आणि मार्ग मिळतो प्रश्नांची उत्तरे मिळतात कोणाची तरी मदत होऊ लागते म्हणून हे उपाय खूप सोपे आहेत परंतु खूप विशेष खूप कारगर खूप चमत्कारी आहेत तुम्ही नक्की हे उपाय आज तुम्हाला जमले तर आज नक्की करा किंवा येणाऱ्या कोणत्याही अमावस्याला तुम्ही हे उपाय केले तरी चालतात यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करून तुम्ही ठेवा मित्रांनो ज्यांना काल सर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावसाच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून आपल्या घरात शिवपूजन आणि हवन केले पाहिजे याने सगळे दोष दूर होतात खास करून काल सर्पदोष दूर होतो मित्रांनो अमावस्याच्या रात्री पाच लाल रंगाचे फुलं आणि पाच जळत असलेले दिवे आपण वाहत्या नदीमध्ये पाण्यात सोडल्याने आपल्याला धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात प्रश्न सुटतात आणि कामं मार्गी लागतात मित्रांनो अमावस्याच्या रात्री जर तुम्ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला तेल लावलेली एक पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे आपले सर्व शत्रू शांत होतात आणि शत्रूंचा त्रास दूर होतो मित्रांनो आपण अमावस्याच्या दिवशी जर व्यसनी असू व्यसन करत असू तर या दिवशी व्यसन अजिबात करायचं नाही मादक पदार्थांचे सेवन अजिबात करायचे नाही मित्रांनो अमावस्याच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्त्व असते म्हणून कावळ्यांना पक्ष्यांना कुत्र्यांना गाईला आपण विशेष अन्नदान केले पाहिजे मित्रांनो आपण यासोबतच गरीब व्यक्ती मागणारा व्यक्ती किंवा गरीब स्त्री हिला आपण कपडे दान केले तर याचाही विशेष लाभ होतो घरावरील अडचण आपल्यावर आलेली अडचण नजरदोष बाधा या दूर होतात अशी मान्यता आहे तर हे काही सोपे अगदी सोपे उपाय आहेत जे तुम्ही आज अमावस्याच्या दिवशी केले तरी चालेल किंवा येणाऱ्या कोणत्याही अमावसाला केले तरी चालतात श्री स्वामी समर्थ